असं आहे की प्रभू रामचंद्र असतील, हनुमानजी असतील, बाकी आमच्या सगळ्या ज्या आस्था श्रद्धा आहेत त्या व्यक्तिगत असाव्यात असं संविधानामध्ये दिलेलं आहे. प्रत्येकाला त्याच्या धर्माचं अनुसरण करण्याचा अधिकार जो आहे तो संविधानानं दिलेला आहे. पण दुसऱ्यावर कुडघुरी करण्याचा अधिकार प्रभू रामचंद्र पण देणार नाही. ते प्रजाहितापेक्षा राजा होते. हा राजकारणासाठी जो वापर आहे देवाधिकांचा, जी मान्यता आहे, प्रभू रामचंद्र निषादांचे मित्र होते, आदिवासी शबरीचे उष्टे बोरं खाणारे होते, आणि प्रसंगी एका सामान्य धोब्यानी, आता धोबी असण्यासाठी म्हणावं लागतं कारण की ही व्यवस्था यांनी निर्माण करून ठेवलेली आहे, त्याच्यासाठीसुद्धा आपल्या प्राणप्रिय पत्नीला त्यागण्याची भूमिका घेणारे प्रजाहितदेशर राम जे होते, त्या प्रभूरामाचा सातत्यानं राजकारणासाठी जो वापर आहे त्याचा विरोध आहे. नाही तर असा कोणता हिंदू आहे जो रामाची पूजा करत नाही, जो हनुमानाची पूजा करत नाही? त्यासाठी भोंगे लावून प्रदर्शन करणे म्हणजे फक्त राजकारणासाठी आम्ही दोन फाड करतो आणि दोन फाड करून आम्हाला मतं कशी मिळतील याच्यावर याचाच हा प्रयत्न आहे. माझा तर स्पष्ट आरोप आहे, मागच्या 7 वर्षामध्ये या देशाचं मानसिक विभाजन भाजपनी, नरेंद्र मोदींनी, RSSनी घडवून आणलेलं आहे. काय वाटते अशामध्ये कुठेतरी समाजमध्ये तिढा निर्माण होईल? झाला, संपूर्ण देश होरपळतो आहे याच्यात. मला एक सांगा, ज्या प्रभुरामांनी रावणाला हरवलं त्या लंकेत लुटपाट केली का हो? त्यांच्या ज्या काही आस्था होत्या, श्रद्धा होत्या, त्या श्रद्धा संपवल्याचं कुठेतरी लिहिलेलं दिसतं का? उलट विभीषणाला गादीवर बसून श्रीलंकेची घडी व्यवस्थित लावून ते परत आपल्या देशात आले. आईच्या म्हणण्यावरून त्यांनी राजपाटाचा त्याग केला. अशा प्रभू रामचंद्राच्या नावावर लोकांना भीती दाखवणे, एका धर्म विशिष्ट धर्माच्या लोकांना भीतीयुक्त वातावरणामध्ये ठेवणे हे शोभतं का? हे राजकारण आहे तर काय आहे? राजकारण सुरू आहे आणि त्या राजकारणाला विरोध आहे. हनुमान चालीसा वाचन तर या ना आमच्यासोबत, हनुमान मंदिरात बसून वाचू आपण. का हे असं आवाहन करत नाही की हनुमान चालीसाचं वाचन तुम्ही हनुमान मंदिरात करा किंवा घराघरात करा? आणि तुम्ही दुसऱ्यांना वाईट म्हणता, मग तुम्हाला तेवढंच वाईट व्हायचं आहे का? म्हणजे त्यांचे विचार आहे दुसऱ्यांना वाईट म्हणण्याचे. त्यामुळे जी बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली, जी अर्थव्यवस्थेची आज पूर्ण म्हणजे गर्तेत गेलेली आहे आपली अर्थव्यवस्था, महागाई आवासून उभी आहे समोर या सगळ्या महिला इथं उभ्या आहे, 2 पटीनं दुधाचे भाव वाढले म्हणजे 200%, साखर असेल, सिमेंट असेल, रेती असेल, गिट्टी असेल, लोखंड असेल, पेट्रोल, डिझेल, भाजीपाला या सगळ्या गोष्टींमध्ये प्रचंड प्रमाणावर वाढ झालेली आहे. आणि हे सगळं अपयश लपवण्यासाठी धर्माचा आधार घेऊन माणसामाणसामध्ये, समाजासमाजामध्ये, धर्माधर्मामध्ये तिढ निर्माण करण्याचं काम भाजप या देशात करत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. किरीट सोमय्या आज पत्रपरिषद घेतली, त्याच्यावरती काय म्हणतात? त्यात तिलीत तोमय्या तर काय बोलत आपण, हा राजकीय चेटकी नाही ती. कुठल्याही अकाउंट्समधल्या एंट्री काढायच्या, ROCच्या वेबसाईटवर जायचं, तिथून एंट्र्या काढायच्या, हा भ्रष्टाचार आहे, भ्रष्टाचार आहे असं मनच सुटायचं. माझी तर मीडियाला विनंती आहे, तुम्ही त्याची दखल पण घेऊ नका. अदखल पात्र असा तो माणूस आहे. त्यांनी 2011 पासून सातत्यानं आरोप केले, 2G 3G 1,76,000 कोटी, कोलवर 1,86,000 कोटी. काय झालं हो त्या 2G? जज असं बोलले की मी 7 वर्ष 11 ते 7 कोर्टात बसून राहिलो, पुराव्याचा एवढा चिटोरासुद्धा त्यात आणला नाही, सगळे निर्दोष सुटले. पण बदनाम देश झाला ना, आंतरराष्ट्रीय स्तरावर हा भ्रष्टाचारी देश आहे, या देशामध्ये विकासकामं होत नाही, सगळे पैसेच खातात, आणि सामान्य जनमाणसाच्या मनामध्ये राजकारण्यांच्या विरोधामध्ये एक विचित्र तेढ आणि द्वेष आणि राग निर्माण झाला, त्याचं कारण हे भाजप आहे. आणि आज जे अपयश आलेलं आहे त्या अपयशाला लपवण्यासाठी रक्तपातापर्यंत आलेले आहे हे लोक.